नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये आपण निर्देशांक हे आपलं सहावं प्रकरण आपण अभ्यासत आहोत आणि हे प्रकरण अभ्यासत असताना आपण अभ्यास निर्देशांक म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे निर्देशांकाच्या व्याख्या आपण समजून घेतलेल्या आहेत निर्देशांकाची वैशिष्ट्ये पण आपण अभ्यासलेली आहेत त्या पुढे जाऊन आपण निर्देशांकाचे प्रकार देखील आपण अभ्यासलेले आहेत त्यासोबतच निर्देशांकाचं अर्थशास्त्रातलं महत्व काय आपण सांगितलं की निर्देशांक हे संख्याशास्त्रीय साधन आहे असं आपण म्हटलं आणि संख्याशास्त्रीय साधन आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला सांगता येईल की एखाद्या घटकांची तुलना करण्यासाठी याचा अंदाज घेण्यासाठी या निर्देशांकाचा वापर केला जातोय एखाद्या घटकामध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी या निर्देशांकाचा वापर केला जातो असंही आपण सांगितलेलं होतं आणि दिवसेंदिवस अर्थशास्त्रामध्ये निर्देशांकाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे हे देखील आपण अभ्यासलं त्यापुढे जाऊन या आधीच्या तासामध्ये आपण निर्देशांकाची रचना आपण अभ्यासली म्हणजे निर्देशांक कसा तयार करायचा निर्देशांकाची कोणकोणते टप्पे आहेत हे अभ्यासलेलं आहे आता निर्देशांकाच्या रचना अभ्यासल्यानंतर आपल्याला सांगता हो येतं की आपण सांगितलेलं होतं की निर्देशांक या घटकामध्ये या टॉपिकमध्ये सूत्राच्या साह्यानं उदाहरणं सोडवणं हे अतिशय सोपं आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा आता गणित आलं का आमच्या नशिबाला पण तसं काही नाही तर ज्यांना आपल्याला सांगता येतं की चौथी पाचवीपर्यंतचं कॅल्क्युलेशन जमतं त्या विद्यार्थ्यांना आपल्याला सांगता येतं की निर्देशांकात मधली गणिती उदाहरणं सोडून आपल्याला पैकी पैकी गुण आपल्याला घेता येतात म्हणजे जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे असं आपल्याला सांगता येतं तेव्हा प्रत्यक्षामध्ये निर्देशांकामध्ये जी काही उदाहरणं आहेत रचना आपण अभ्यासली निर्देशांकाची टप्पे कोणकोणत्या पायऱ्या आहेत हे आपण समजून घेतलेलं आहे आता आपल्याला सांगता येतं रचनेच्या निर्देशांक रचनेच्या निर्देशांक काढत असताना रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत आता पा निर्देशांक रचनेच्या ज्या काही पद्धती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो निर्देशांक रचनेच्या पद्धतीमध्ये आपल्याला सांगता येतं की निर्देशांक रचनेच्या पद्धती त्यामध्ये दोन पद्धती आहेत दोन पद्धतीमध्ये आपल्याला सांगता येतं की दोन पद्धतीमध्ये पहिली जी काही पद्धती आहे त्याला आपण साधा निर्देशांक म्हणतो सिंपल इंडेक्स नंबर असं त्याला नाव आहे आणि त्यानंतर दुसरा जो काही निर्देशांक आहे त्यांना भारान्वित निर्देशांक वेटेड इंडेक्स नंबर असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो या बाबी समजून घेत असताना आता पहा निर्देशांकाच्या ज्या काही रचना आहेत त्या रचनेचे दोन भाग आहेत एक आहे साधा निर्देशांक आणि दुसरा आहे भारान्वित निर्देशांक या रचनेच्या पद्धती आपल्याला समजून घ्यावयाचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की सूत्राच्या साह्यानं गणितीय उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत आणि गणितीय उदाहरण सोडवत असताना मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की चार गुणासाठी समजा यामधला क्वेश्चन सहज पद्धतीने येऊ शकतो पैकीपैकी गुण आपल्याला घेता येऊ शकतात मोठ्या आठ गुणाच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगता येईल की पैकीपैकी गुण घेणं थोडस कठीण वाटतं पण गणितीय उदाहरणं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी एकही मार्क आपला कमी केला जाऊ शकत नाही कमी होऊ शकत नाही आणि या माध्यमातून जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी फक्त काय आहे त्या उदाहरणांचा थोडासा आपल्याला सराव करावा लागतो आपण एक उदाहरण पुस्तकामधलं आपण समजून घेऊ स्वाध्यायमधलं उदाहरण आपण सोडू आणि त्यानंतर एखादी उदाहरणाचा सराव देखील या माध्यमातून आपल्याला करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो निर्देशांक रचनेच्या जे काही पद्धती आहेत त्यामध्ये दोन पद्धती आहेत त्यामध्ये साधा निर्देशांक आणि भारतवी निर्देशांक त्यामुळे आपण एका एका पद्धतीसंबंधीची आपण माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो साधा निर्देशांक निर्देशांकाचे प्रकार आपण अभ्यासलेले होते आणि निर्देशांकाचे प्रकार अभ्यासल्यानंतर साधा निर्देशांक कशाला म्हणायचं हे आपण अभ्यासलेलं आहे तर आता या साध्या निर्देशांकामध्ये आपल्याला सांगता येतं की या पद्धतीमध्ये म्हणजे निर्देशांकाच्या रचना करण्याची जी काही पद्धती आहे साधा निर्देशांक सिम्पल इंडेक्स नंबर असं आपण म्हणतो आणि हे अतिशय सोपा असा आहे या, या पद्धतीमध्ये आपल्याला सांगता येतं प्रत्येक वस्तूच्या समान महत्त्व दिलं जातं या ठिकाणी प्रत्येक जी काही वस्तू आहे त्या वस्तूला कसं आहे समान महत्त्व दिलं जातं आणि निर्देशांक तयार करण्यासाठी ही पद्धत आपल्याला सांगता येतं सर्वात सोपी अशी पद्धत आहे म्हणून ही पद्धत आपल्याला सांगता येतं की खालील प्रकारच्या निर्देशांकासाठी वापरली जाते आता सिंपल इंडेक्स नंबर साधा निर्देशांक ही जी काही पद्धती आहे ही पद्धती आपल्याला सांगता येतं की खालील प्रकारचा निर्देशांक काढण्यासाठी खालील प्रकारच्या निर्देशांकासाठी वापरली जाते कोणकोणत्या निर्देशांकासाठी वापरली जाते तर किंमत निर्देशांक काढण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर केला जातोय त्याच पद्धतीनं संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातोय आणि मूल्य निर्देशांक काढण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातोय निर्देशांकाच्या प्रकारामध्ये किंमत निर्देशांक म्हणजे काय संख्यात्मक निर्दे का का निर्देशांक म्हणजे काय आणि मूल्य निर्देशांक म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे ती देखील आपण पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या निर्देशांकाचे मापण खालीलप्रमाणे केलं जातं मग या निर्देशांकाचं मापन कसं करायचं किंमत निर्देशांक आहे आणि त्याचं मापन कसं करायचं तर किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की हे सूत्र आहे या सूत्राच्या साह्यानं या सूत्राचा वापर करून किंमत निर्देशांक आपल्याला काढता येतो तर विद्यार्थी मित्रांनो सूत्रामध्ये दिलेल्या बाबी कोणकोणते आहेत हे आपण समजून घेऊया पहा यामध्ये आता किंमत निर्देशांक काढत असताना आताच आपण सांगितलं की यामध्ये सूत्रांचा वापर केला जातो आता किंमत निर्देशांक आपल्याला काढत असताना आपण म्हटलं की किंमत निर्देशांक काढत असताना या सूत्राचा वापर केला जातो आता या सूत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की समॅनशेन पी व पी एक असं दीथ दिलेलं आहे आता समॅनशन पी एक म्हणजे काय तर एक या आकड्यांनी चालू वर्षातील किमतीची एकूण बेरीज समॅनसेन हो, म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे आणि वन म्हणजे काय चालू वर्षातील किमतीची बेरीज आहे आता समॅनसेन पी झिरो हो, आता पहा समॅनशेन पी झिरो हो, काय आहे मूळ वर्षातील किमतीची एकूण बेरीज आहे म्हणजे चालू वर्षातील किमतीची बेरीज केलेली असते आणि मूळ वर्षातील किमतीची बेरीज केलेली असते आणि आलेले आकडे हे आपल्याला सांगता येतं की सूत्रामध्ये ठेवून किंमत निर्देशांक काढला जातो आता हे उ उदाहरण आपल्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला समजून घ्यायचं आहे तर साध्या पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांकाची रचना आपल्याला करावायची आहे तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की दोन टप्पे आहेत त्यामधला पहिला टप्पा कोणता आहे तर पहिला टप्पा आपल्याला सांगता येतं की समॅनशन पी शून्य हिची किंमत काढायची आहे आणि समॅनशन पी झिरो कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊ हे काढण्यासाठी मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज केली जाते तक्त्यामध्ये जे आपल्याला काही वर्ष दिलेलं आहे त्यामधलं मूळ वर्ष कोणतं आणि चालू वर्ष कोणतं हे आपण पाहायचं आणि मूळ वर्षातील किमतीची मूळ वर्षातील निरनर्या वस्तूच्या किमतीची बेरीज केली जाते आणि दुसरं काय आहे समॅन्शन पी एक दिलेलं आहे आणि हे आपल्याला जर काढवायचं असेल तर निरनिराळ्या वस्तूच्या चालू वर्षातील किमतीची बेरीज या ठिकाणी केली जाते आणि त्यासाठी आपल्याला सांगता येतं की आत्ताच आपण सांगितलेलं या सूत्राचा वापर केला जातो आता सूत्र काय आहे पा सूत्र पी शून्य एक बरोबर समॅनशन पी एक मागेले समॅनशन पी शून्य गुणेले शंभर या सूत्रामध्ये किमती ठेवून निर्देशांक काढता येतो आता प्रत्यक्षामध्ये निर्देशांक या सूत्रामध्ये किमती ठेवून कसा काढायचा हे आपण अभ्यासूया तर विद्यार्थी मित्रांनो हे काढत असताना आता पा या पद्धतीनं सूत्रामध्ये किमती ठेवून हा निर्देशांक आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला काढता येतो आता तो कसा काढायचा हे आपण पाहूया आता कसा काढायचा हे पाहता हे पाहत असताना पा तर यामध्ये काय आहे आता आपण समॅनशन पी एक कशाला म्हणायचं समॅनशेन पी झिरो कशाला म्हणायचं हे आपण अभ्यासलेलं आहे आणि हे निर्देशांक काढण्यासाठीचं हे सूत्र आहे हे सूत्र आपण समजून घेतलं आता पा खाली तक्ता आहे आता या तक्त्यामध्ये पहिल्या पहिल्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे पहिल्या कॉलममध्ये आपल्याला सांगता येतं अ ब कड अशा वस्तू दिलेल्या आहेत आ, आणि त्यामध्ये दुसऱ्या मध्ये काय दिलेलं आहे तर दोन हजार दहाच्या किमती दिलेल्या आहेत दोन हजार दहाच्या किमती आणि शेवटच्या मध्ये दोन हजार पंधराच्या किमती दिलेल्या आहेत आता मूळ वर्ष कोणतं आणि चालू वर्ष कोणतं हे जर आपल्याला तक्त्यामध्ये जर दिलेलं नसेल तरी पण आपल्याला काढता येतं ते कसं काढता येतं तर ह्या दोन्ही वर्ष पाहायचं हे दोन हजार दहा आहे दोन हजार पंधरा आहे आता पा जुनं वर्ष असेल अगोदरचं असेल ते मूळ वर्ष असतं आणि जे काही आधो नवीन असेल ते चालू वर्ष असतं आता दोन हजार पंधराच्या अगोदरचं दोन हजार दहा आहे म्हणून ते मूळ वर्ष आहे आणि मूळ वर्ष आपल्याला माहिती आहे की पी शून्य याच्या साह्यानी दाखवलं जातं आणि चालू वर्ष पी एकच्या साह्यानी दाखवलं जातं या या आता यामध्ये काय आहे का तर या ठिकाणी वस्तू आहेत आणि वस्तूच्या दोन हजार दहाच्या किमती दिलेल्या आहेत आता अ वस्तूची दोन हजार दहामध्ये असलेली किंमत वीस आहे ब वस्तूची साठ आहे क वस्तूची शंभर आहे आणि ड वस्तूची चाळीस आहे म्हणजेच दोन हजार दहाच्या त्या त्या वस्तूंच्या किमती आहेत आणि यानंतर आपल्याला सांगता येतं की दोन हजार पंधराच्या किमती आहेत या ठिकाणी अवस्तूची तीस ब ची ऐंशी कची एकशे तीस आणि डची साठ अशा पद्धतीनं या किमती आहेत मग आपल्याला काय करावं लागतं आपल्याला समॅन्शन पी शून्य आपल्याला काढावयाचं आहे मग समॅन्शन म्हणजे बेरीज आहे आणि या या वस्तूंच्या किमतीची बेरीज केल्यानंतर या वस्तूंची म्हणजे वीस अधिक साठ अधिक शंभर अधिक चाळीस केल्यानंतर दोनशे वीस हे काय झालं समॅनशन पी झिरोची किंमत आलेली आहे आणि त्यापुढे आपल्याला सांगता येतं तीस अधिक ऐंशी अधिक एकशे तीस अधिक साठ म्हणजे सेमॅनशन पी एकची किंमत आलेली आहे त्याचं मूल्य आलेलं आहे तीनशे आणि मूळ वर्षातील किमतीची एकूण बेरीज आहे दोनशे वीस आणि चालू वर्षातील किमतीची एकूण बेरीज आहे तीनशे तेव्हा आपल्याला सांगता येतं की किंमत निर्देशांक आपल्याला काढावयाचा आहे आणि किंमत निर्देशांक काढत असताना आता आपल्याला माहिती असलेले सूत्र आहे सूत्रामध्ये फक्त आता काय करायचं आहे आपल्याला सूत्रामध्ये किंमती ठेवावयाच्या आहेत आता सूत्रामध्ये किमती ठेवत असताना पा समॅन्शन पी एकची किंमत किती आहे तीनशे आहे ती, ती आपण किंमत ठेवली समॅन्शन पी शून्याची किंमत किती आहे दोनशे वीस आहे दोनशे वीस आपण सूत्रामध्ये किंमत ठेवली गुन्हेले शंभर मूळ वर्षाचा निर्देशांक शंभर गृहीत धरून या ठिकाणी काढला जातो म्हणून गुन्हेले शंभर आपण तसंच ठेवलं आणि हे कॅल्क्युलेशन आपण जर केलं आता हे कॅल्क्युलेशन करत असताना साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी हा शून्य आपल्याला कटवता येतो हा शून्य आपल्याला कटवता येतो आणि तीस भागिले बावीस गुन्हेले शंभर केलं तर आपल्याला सांगता येतं एकशे छत्तीस दशांश छत्तीस हा आपल्याला सांगता येतं की हे उत्तर या ठिकाणी आपल्याला येऊ शकतं वहीमध्ये आपण तीस भागिले बावीस गुन्हेले शंभर हं तीस भागिले बावीस गुन्हेले शंभर याचं कॅल्क्युलेशन केलं तर पी शून्य वन ची किंमत येते आणि पी ची किंमत आपल्याला माहिती आहे की एकशे छत्तीस दशांश छत्तीस आहे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की किंमत निर्देशांक साधा किंमत निर्देशांक या पद्धतीनं आपल्याला काढता येतो त्याचे टप्पे त्याच्या किंमती या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं अतिशय सोप्या पद्धतीनं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आपल्याला फक्त सूत्र माहिती असलं पाहिजे आणि सूत्र एकदा माहिती केलं की सूत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की समॅनशन पी एक कशाला म्हणायचं समॅनशन पी झिरो कशाला म्हणायचं अं समॅनशन पी वन समॅनशन पी झिरो आ? कशाला म्हणायचं गुणिले शंभर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की कि सूत्रामध्ये किमती ठेवून अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून आपल्याला निर्देशांक काढता येतो आणि किंमत निर्देशांकाचं मूल्य एकशे छत्तीस पॉईंट छत्तीस हे आलेलं आहे अशा पद्धतीनं स्वाध्यामध्ये दिलेलं उदाहरण आणि अजून एखादी उदाहरण आपण जर सोडून पाहिलात तर सहज पद्धतीनं आपल्याला साधा निर्देशांक आपल्याला काढता येतो आणि या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की साधा निर्देशांक काढता येतो थो, त्यासाठी थोडासा सराव केला की व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला या बाबी सोडवता येतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो